मी शना शेख गोंजारे, दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्टोबरला सभा, खासदार गिरीश बापट यांची माहिती. राज्यमंत्री बाळा बेगडे यांची कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा. बाळा बेगडे यांच्या प्रचारार्थ लोणावळा येथे योगी आदित्यनाथ यांची सभा. आणि भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा मतदारसंघात जनतेचा कोणाला कौल. आता बातम्या सविस्तराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या 17 ऑक्टोबरला SP कॉलेजच्या मैदानावर होत असून त्याकरता पुणे शहर भाजपच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. जवळपास 40,000 नागरिक या सभेला येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या मैदानाचा ताबा सुरक्षा यंत्रणांनी घेतला असून तशी यंत्रणाही तेथे राबवली जाते. 17 ऑक्टोबरला राज्यात 3 सभा मोदींच्या आयोजित करण्यात आल्या असून 3री सभा पुण्यात होणार आहे अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मला असं वाटतं की शरद पवारांच्या वक्तव्यावर माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या राज्य पातळीवरचे आणि केंद्राचे नेते त्याची दखल घेऊन त्यांच्यावर बोलतील. पण ज्या पद्धतीनं शरदरावांचं स्टेटमेंट चाललं आहे, मला असं वाटतं की एकतर त्यांच्याबरोबर आता बी टीम कोणीच राहिलेली नाही आहे, एकट्याच माणसांवर सगळी जबाबदारी आली, पायाखालची वाळू घसरत त्यांना पराभव दिसतो आहे, त्यामुळे ते असं करत असतील. मावळ विधानसभेतील जनतेच्या मनात काय आहे असा प्रश्न उपस्थित करत कॅबिनेट मंत्री होण्याची जाहीर इच्छा राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार बाळा भेगडेने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. लोणावळा शहरात झालेल्या योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली. यावेळी बाळा भेगडे यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री होण्याचे संकेत दिलेत. अजून मतदान व्हायचे, निकाल लागायचे, त्याआधीच भेगडेंना कॅबिनेट मंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची घाई झाल्याचं पाहायला मिळालंय. लोणावळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा भेगडेंनी कॅबिनेट मंत्री होण्याचा संदेश आदित्यनाथ यांच्याद्वारे दिल्ली दरबारी पाठवलाय. क्या हाल हुआ ये भारतीय जनता पार्टी और ईटी के कार्यकर्ताओं को मालूम है. आज या सभेच्या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो, महाराष्ट्रामध्ये बाळा भेगडे एवढं मावळच्या जनतेने कुणाहून प्रेम केलं नसेल असं संपूर्ण तालुक्यातलं चित्र आहे. गावात गेल्यानंतर आमच्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण सहकारी असतील, ते म्हणतात ते आता आम्ही आमदार पदासाठी तर मतदान करणार आहोत, परंतु मावळच्या जनतेच्या मनात काय काय मावळच्या जनतेच्या मनात काय. मी राज्यमंत्री आहे ना तुमचा, राज्यमंत्री 3.5 महिन्यात झालो. 3.5 महिन्याच्या काळात मावळ तालुक्यामध्ये राजकारणात परमार्थ मूल्य विचार आणि सिद्धांतांची जपणूक करणाऱ्या भाजपला साथ द्या असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासियांना केलंय. मावळ विधानसभेचे भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरता लोणावळा शहरात आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी मावळवासियांना मार्गदर्शन करताना स्वार्थी राजकारणांवर टीका केली आहे. योगी म्हणाले, राजकारण हे स्वार्थाचे नसावं तर ते परमार्थ आदर्श मूल्यांवर आधारित असावं. सत्ता राष्ट्राला समर्पित असल्यास विकास कसा होतो हे मागील 5 वर्षात देशाने पाहिले. मागील 17 वर्ष देशाचे विभाजन करणारे काँग्रेस पक्षाने लादलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द करत देशाला एक भारत श्रेष्ठ भारत बनवले आहे. और नरेंद्र मोदी जी दिल्ली में प्रधानमंत्री बनते हैं. मोदी जी ने चुनाव के दौरान जो कहा वो करके दिखाया. भाइयों बहनों, सबसे बड़ा कार्य पिछले 4 महीने के दौरान प्रधानमंत्री मोदी जी के द्वारा किया गया वह सबसे पहला कार्य था कि 1952 में जब बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी ने इस देश को संविधान दिया था तो 1952 में उस संविधान में बाबा साहब की असहमति के बावजूद कांग्रेस के नेतृत्व ने एक आर्टिकल 370 डाल दी थी. आर्टिकल 370 का भारी विरोध बाबा साहब भीमराव अंबेडकर ने किया था और तब उन्होंने कहा था कि यह आर्टिकल कश्मीर को आतंकवाद की शरणगाह बना देगी
और बाबा साहब भीमराव अंबेडकर की बात अक्सर सौ सिद्ध हुई, कश्मीर जो कभी भारत का स्वर्ग था, पाकिस्तान प्रस्त आतंकवादियों ने उसे नरक बना करके निर्दोष नागरिकों की हत्या करना, जवानों पर हमला करना, एक खूनी खेल खेलना प्रारंभ किया। न केवल जम्मू कश्मीर का विकास बाधित हुआ, अभी तो देश के संविधान में दो दो व्यवस्थाएं कर दी गई और इसके खिलाफ तत्कालीन जनसंघ के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी ने भी आवाज उठाई थी कि एक देश में दो प्रधान, दो निशान, दो विधान नहीं चल सकते। भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होती। या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा वर्ग काही प्रमाणात असल्याचा दावा करण्यात येतोय, कारण 2009 बापट यांना मनसेच्या उमेदवाराने कडवी लढत दिली होती। बापट यांचा तेव्हा विजय झाला तरी त्यांना संघर्ष करावा लागला होता। याकडे मनसेकडून लक्ष वेधलं जातंय, मात्र आता काँग्रेस उमेदवार अरविंद शिंदे या मतदारसंघातून रिंगणात आहेत। हे झालं उमेदवाराचं, पण मतदारांचा कौल कोणाला आहे पाहूयात। निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय। मी आली कसबा मतदारसंघामध्ये। कसबा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। 19 नगरसेवक इथं आहेत आणि त्यामधले 16 नगरसेवक हे भाजपचे, तर 2 शिवसेनेचे आणि 2 काँग्रेसचे असा हा मतदारसंघ आहे। एकूणच काय तर भाजपची पकड असणारा, भाजपचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ आहे। इथं आली मी आता कसबा मतदारसंघात। माझ्यासोबत महिला आहेत, पुरुष कार्यकर्ते आहेत जे आता वोटिंग करणार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कसबा मतदारसंघाचा विकास किती झाला आहे आणि सध्या या मतदारसंघामध्ये कौल कोणाच्या बाजूने आहे। माझ्यासोबत महिला आहेत, काय सांगाल कसबा हा मतदारसंघ जो आहे, तर इथे आता विधानसभेची निवडणूक पार पडते, कोणकोण उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहे का? हा उमेदवार आहेत ना आमचे BJP चे आहेत मुक्ताताई टिळक आहेत, इथं शिवसेनेचे विशाल धनवडे आहेत, काँग्रेसचे अरविंद शिंदे आहेत, पण कसबा हा आमचा BJP चा बालेकिल्ला आहे। आणि कसब्यामध्ये मतदान असंच होतं की बापट साहेब जे सांगतील त्या पद्धतीनेच होतं, तोच उमेदवार नक्की निवडून येतो आणि आमच्या मुक्ताताई टिळक हे 100% निवडून येणार आहे। कारण आजपर्यंत भाजपाने जे काम केले ते अगदी तळागाळात जाऊन काम केलेले आहेत, इतक्या योजना आणल्यात, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यात, त्यामुळे 100% इथं भाजपाचेच जिंकून येणार। बरं, तुम्हाला काय वाटतं की उमेदवार कसा असायला पाहिजे? आता इथे बरेच उमेदवार थांबलेले आहेत, अपक्ष विशाल धनवडे आहेत, भाजपकडून महापौर मुक्ता टिळक आहेत, काँग्रेसकडून आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे आहेत, बरेच उमेदवार आहेत। तुम्हाला काय वाटतं तुमच्या मताने उमेदवार कसा असला पाहिजे, त्याने काय कामं करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? जे भाजपचे आहे त्यांनीच काम केले पाहिजेत असे, भाजपलाच प्राधान्य आहे तुमचं? हा, भाजपला सगळ्या आमच्या सगळ्यांचं भाजपलाच प्राधान्य आहे। नाही, तुम्ही तुमचं बोला, बाकीचे लोक आहेत त्यांचं नाही, म्हणजे मला भाजपचं प्राधान्य मला द्यायचं आहे भाजपला। हा, अजून काही माझ्यासोबत महिला आहेत, ताई काय वाटतं तुम्हाला, काय इथं कसबा मतदारसंघात काय काम होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? कामं तर सगळे चालूच आहेत, प्रयत्न तर चालूच आहेत, जे पहिल्यापासून जे नाही झालेलं ते बापट साहेब करण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत। आणि आता तर आम्हाला म्हणजे खात्री आहे की ज्या टिळकताई आहेत त्या करून दाखवणारच, हा भाजपचा मेन चालूच आहे सध्या तर। आजी या तुम्ही समोर, तुम्हाला काय वाटतं कसं उमेदवार पाहिजे? इथं आता निवडणूक आहे, तुम्ही मतदान करणार आहात, कसं उमेदवार असला पाहिजे? इथं सगळी कामं झाली आहेत का या मतदारसंघातली? झाली आहेत ना। कुठलं काम झालंय सांगा बरं? आता पाण्याचं तेवढं करायचं, नाही तर पाणी येत नाही, नाही तर हाही सगळं झालं तर पाणी नाही आहे। मग पाण्यासाठी तुम्ही बोललात का आता लोकप्रतिनिधींना वगैरे, नगरसेवकांना वगैरे बोललात का पाणी येत नाही म्हणून? हा, बोललेत ना, म्हणून तर त्यांना निवडून द्यायचे, ते म्हणजे आम्ही करणार करणार। बरं, तुम्हाला माहिती आहे का कुठला मतदारसंघ आहे हा? चांगले कसबा। बरं, अजून काही माझ्यासोबत नागरिक आहेत या मतदारसंघातील, काय वाटतं कशी लढत होणार आहे असं वाटतं? आमची लढत तर मुक्ताताईंची वन साईडच होणार आहे, कारण नरेंद्र मोदी जे जे आणतात स्कीमा त्या आम्ही कार्यकर्ते बापटसाहेबांच्या माध्यमातून आमच्या प्रभाग बूथवाईज बापटसाहेब जी कामं सांगतात की आम्ही लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवतो। आणि आता एक महिला व बाकीचे सगळे उमेदवार जे जेंट्स आहे, तर महिलांच्या बाबतीत म्हणलं तर झाशीची राणी म्हणा की महिलांमध्ये महिला सक्षम का असतात की ते कामाला खूप प्राधान्य देतात। आणि महिलांच्या कसबा मतदारसंघात आता विकास कामं काय झाली आहेत मला ते सांगा। आता रोड झाल्यात, नवीन ब्रिज झाल्यात, रोडच्या समस्या झाल्या, ट्राफिकची समस्या आतोनात
कडक कारवाया करून केलेले. पेठांमध्ये तर आता मी येतानाच मला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागला. पेठांमधली तर वाहतूक काही सुटली नाही. सुटली नाही. आता कसं झालं, शॉर्टकट वन वे किंवा नवीन ब्रिज झाला वन वे, म्हणून या गल्ली वळतनं जे ट्राफिक होत आहे ते नवीन वन वेमुळं होत आहे की तिथनं आता रोड मोठे करण्याचे प्रयत्नात आहे. आणि गल्ली वळतनं वस्ती वाढली, जी जुनी लोक होती लांब गेलेली राहिलेल्या ती परत सिटीत मध्यमवर्गीय जे आलेली आहेत. बरं, कोणती विकास कामं होणं अपेक्षित आहे तुम्हाला? तुम्ही म्हणता या मतदारसंघाचा विकास झालेला आहे, पण अजून कुठली कामं आहेत की तुम्हाला असं वाटतं की ती व्हायला पाहिजेत? आता खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर बापट साहेबांनी आपल्या कसबा मतदारसंघामध्ये तर काही अशी कामं ठेवलेली दिसत तर नाहीच आहेत, पण तरीसुद्धा जर अजून काही थोडी राहिलेली असतील चुकून तर ते आता आपण मुक्तताई आता आपले उमेदवार आहेत तर त्यांना आम्ही कार्यकर्ते, मी ह्या प्रवर्गाचा अध्यक्ष असून त्यांच्यामार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार की बाबा इथे इथं अशी ही लाईन आहे किंवा अजून थोडं काय किरकोळ पाण्याचे प्रश्न आहेत आणि काय अजून वृक्षवाढी झालेली आहे किंवा काही अजून काही समस्या असतील महिलांच्या किंवा काय, तर ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. काय काय सगळेच राज्यामध्ये किंवा सगळ्याच वस्त्यांमध्ये असे काही पूर्णच कामं होतात असं काय नाही, कुठेतरी काहीतरी राहणारच आहे. तर ते आता काय थोडेफार राहिलेले असतील तर आपण कामं आता सक्षम माध्यमातून करून घेणार ते. आता तुम्ही आता जे म्हणलंय की आता अडचणी आहेत की त्याच्या माध्यमातून की रस्ते वगैरे तुम्ही म्हणालात की जरा अडचण होते तुम्हाला यायला अर्धा पाऊण तास लागेल, हे बोलले मला, हे काका बोलले मला की वाहतुकीचा प्रश्न सुटलेला आहे तर त्याला प्रत्युत्तर मिळेल. बरोबर आहे, तर तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे की आता इथं लोकसंख्या पण वाढलेली आहे. लोकसंख्येमुळं कसं झालेलं आहे की घरं वाढलेले आहेत, घरांमुळं बिल्डिंगही वाढल्या गेल्यात आणि बिल्डिंग यांच्या हिशोबाने आता तेवढे रोड खूप कमी याच्यामध्ये आपल्याला हे होतात की आणि त्या माध्यमातून आपण जर जातोय ज्या माध्यमातून आपण जातोय की बाबा लोकसंख्यांच्या हिशोबाने फ्लॅट वाढलेले आहेत, बिल्डिंग वाढलेल्या आहेत, मग त्यामुळं जागा यायला जायला आपल्याला आता इथंच बघा तुम्ही एवढ्याच्या याच्यामधनं आपल्याला हे करा, पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण ते आता बापट साहेबांच्या नियोजनामार्फत ते सगळं काय करण्यात येईल. आता ते खासदार झालेले आहेत, ते प्रश्न आपण जर त्यांच्याकडे टाकूया की बाबा असं असं प्रॉब्लेम येतात ते. बरं, उमेदवार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? फक्त मुक्तताई टिळक यांच्यासारखाच असा असं वाटतं, कारण पहिल्यापासून बापट साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि इथनं पुढेही बीजेपीचे आवाज आम्हाला सर्वांना वाटतं. पण मनसेचा पण कोल आहे, भाजपचा जरी बालेकिल्ला असला तरी मनसेचा पण इथं फॅन क्लब मोठा आहे. आहे, होता, आता तर काही दिसत नाहीये. बरं, तुम्हाला काय वाटतं काय विकास झाला पाहिजे? अजून विकास कामं झाली आहेत म्हणतात तुम्ही, पण अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षित सांगायची गरजच पडत नाही ना, सगळे कामं होतात ना आपले. सगळी कामं झाली? हो. तुमची काय कामं झाली तिथे? आता लेडीज बद्दल बोललो तर लेडीजला आपण गॅस कनेक्शन मोफत दिलेले बापट साहेबांच्या थ्रू, परत आपले मुख्यमंत्री, ते झालेले काम. बरं, तुम्हाला काय वाटतं कसं झालं पाहिजे या इकडे? या या या, बोला, तुम्ही बोलला नाही तर कसं होईल, बोला तुम्ही. बरं, पहिल्यापासून तिथे पण काम करत नाही बीजेपीचे बाली किल्ला आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं कसा उमेदवार असला पाहिजे, काय विकास कामं इथे झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? उमेदवार हा नेहमीच चांगलाच असतो, कुठलाही व्यक्ती हा कामं करण्याकरता झालेला असतो, लोकांनी त्याला निवडून दिलेला असतं. आता तुम्ही जर म्हटले वाहतुकीचं, तेवढ्या गाड्याही तेवढ्या वाढलेल्या आहेत, वाहतुकीला गाड्या तेवढ्या वाढलेल्या आहेत, आपण योजना करत आहोतच. वाहनतळ व्हायला पाहिजे, वाहनतळ बाबा जिथं वाहन लावायची व्यवस्था होईल, एक मोकळी जागा बघून ती करता येईल, आपण सांगूया होईल त्या गोष्टी. पाण्याचा प्रश्न म्हणला तर आता मध्यंतरी खराब झाल्यामुळं पाणी यायचं बंद झालं, याच्या अगोदर पुण्याला पाणी भरपूरच होतं. एवढी लोकसंख्या वाढली ही त्याकरताच वाढली की पुण्यात सगळं मिळतंय, पाणी मिळतंय, भाजीपाला स्वस्त मिळतोय, राहायची सोय चांगली आहे इथं, म्हणजे पहिलं संरक्षण मिळतं, रात्री 12-1 वाजतासुद्धा मुली व्यवस्थित फिरू शकतात. हा प्रकार फार ठिकाणी होत नाही आपल्या पुण्यामध्ये, अजूनही सगळ्या लोक व्यवस्थित रात्री येऊ शकतात, संरक्षण आपल्याकडे मिळू शकतंय. याला सगळ्यात जबाबदार आपले नेतेच लोक आहेत ना, की ज्या नेते लोकांनी हे सगळं सांभाळलं. आज गिरीशभाऊ बापट या 15 वर्ष या 20 वर्ष जाऊन आज इथं राज्यकर्ते करतात आहे, का लोकांनी त्यांना निवडून दिलं असेल? काहीतरी काम होतं आहे याकरता निवडून दिलं ना. जसे आमचे भाऊ म्हटले की बाबा या गोष्टी होतं होतात आहे, आज एवढी मोठी मोठी घरांच्या परवानगी मिळाल्या, वाडे होते पूर्वी, या वाड्यांना पण इथं भाऊंनी आपल्या सहकार्य करूनच या लोकांना वाडे बिल्डिंग करून दिले. ऐपत नसताना देखील आज आम्ही घर घेऊ शकलो. आज रिक्षावाला पण इथं माझा फ्लॅट झाला आहे, एक जुना रहिवासी होतो मी, काय का होईना ते थोडंसं जवळ याला बाबा कमी करा, बाबा हा रहिवासी इथं याला राहून द्या, काय करून थोडंसं मला घर मिळालं ना, आज या नेत्यांमुळेच झालं. आणि नेते सगळे तुम्ही जे म्हणताय की बाबा दुसऱ्या पक्षाचं दिले होतं, आज गेल्या 10 वर्षापूर्वी आम्ही मनसेची बी 27 नगरसेवक होते ना, नेतृत्व चांगलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, नेताच एक मनुष्य वर्तक चांगला असला की खाली कार्यकर्ते अगदी सुखाने कामं करतात आणि मग त्याची प्रगती होती. आज नरेंद्र मोदींनी एवढी
एवढ्या योजना आणल्या, महिलांकरता योजना आणल्या, लहान मुलींकरता जन्म आला की आपण लगेच त्यांना अनुदान मिळू शकतो आहे, शिक्षणाकरता सवलती मिळाल्यात, गॅस योजना आली, बँकमध्ये खाते आले, डायरेक्ट कनेक्शनाचे पैसे तुम्हाला डायरेक्ट आता खात्यामध्ये मिळतात. सिलेंडर पहिलं 40 रुपयाला मिळत होतं, आज 500 रुपये जरी मिळत तरी 200 रुपये तुम्हाला सबसिडी मिळत होती ना. मी काहीतरी तुम्हाला दिसत होतं की बाबा आपले पैसे परत मिळतात, हे आहे ना योजनांचा प्रकल्प आहे, तुम्हाला दिसतो आहे समोर काम तुम्हाला दिसणार आहे. एक लक्षात ठेवा, हे नेते जे निवडून येतात हे कामावर निवडत आहे. आज एवढे इनकमिंग का होते बी जे पीमध्ये की बाबा काम दिसतंय, जेव्हा माणूस काम करताना दिसतं की माणूस सहकार्य करतो. इनकमिंगचं तुम्ही सांगताय, पण या इनकमिंग जे झालेले आहेत त्यांना तुम्ही आधी वोट दिलेले नाही, ते इकडे आलेत आत्ता भाजपमध्ये? नाही नाही, वोटिंग झालेली सगळी लोक आलेली आहेत, का तर त्यांना चांगलं दिसतंय. एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा चांगलं काम करत असेल ना, तुम्ही जाणून करता चांगलं दिसलं की ते 4 जण तुम्हाला मदत करणार आहेत की बाबा चांगलं कोणतरी करतंय. ठीक आहे, पहिलं त्यांनी घाण टाकली असेल, पण जेव्हा तुम्ही जाणून करत असेल तर आम्ही पण त्यांना सहकार्य करू, कारण चांगलं काहीतरी दिसतंय. आणि याकरताच हे सगळं चाललेलं आहे की बाबा आपण जाऊया, काही चांगलं करता येतं का पाहूया. अजून काही महिला आहेत माझ्यासोबत, तर त्या माझ्याशी समजतील. पाण्याची मोटर लावतात, पाणी नाही आम्हाला, आम्ही काय करायचं पाण्यासाठी? पाणी नाही हो, मोटर लावतात बायका पाण्याच्या, गरीब लोकांनी काय करायचं पाण्यासाठी? पाण्याची समस्या आहे. हां, पाण्याची नाहीच अजिबात, मोटर लावून आम्हाला पाणी येत नाही. ते बापट साहेबांनी हे करावं आमच्यासाठी. तुम्हाला असं वाटतं की पाण्याची जी आता टंचाई होती, तर टेन्शन तुम्हाला पाण्याचं? हां, बाकी काय नाही, बाकी काही नाही. आपण यहाँ पे आता विधानसभेची निवडणूक होती आहे, तर तुम्हाला काय वाटतं कसा मतदार कसा उमेदवार असला पाहिजे आणि त्या उमेदवाराने काय कामं केली पाहिजेत? उमेदवारांनी गोरगरिबांचे घरी घरी जाऊन बघा, उमेदवार फक्त इलेक्शनच्या वेळेसच येतात तुमचे उमेदवार, बाकीच्या वेळेस आमच्याकडे येत नाही ते. तर तसं चांगले आहेत सगळे उमेदवार. म्हणजे आता पाण्याचा मोठा प्रश्न आहे आमच्या कसब्यात, मेन म्हणजे पाणी येत नाही, येत नाही, प्रेशरच नाही पाण्याला, पाण्याचाच आहे आमच्याकडं प्रश्न, बाकी सगळे प्रश्न सुटलेले आहेत. आता घरोघरी जाऊन विचारल्यावर कळणार ना, आमचं तर तेवढंच आहे प्रॉब्लेम पाण्याचा, तेवढंच आहे आमचं, तेवढं पाण्याचा प्रश्न आम्हाला मिटवून द्या. तर मी या कसबा मतदारसंघामध्ये आलेली आहे, आपण पाहिलेलं आहे पाणी सोडलं तर बाकी कुठलीच समस्या या नागरिकांना नाही आहे. 5 वेळा इथे खासदार विद्यमान खासदार गिरीश बापट हे 5 वेळा आमदार झालेले आहेत, कारण हा भाजपचा बालेकिल्ला आहे आपण पाहिलं. आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच भाजपच्या साईडनेच आहेत, अशा मी आत्ता जवळपास 100 पैकी तर 99% तर इथे भाजपबद्दलच बोलणारे लोकं पाहिलेले आहेत. आणि राहिला प्रश्न इतर उमेदवारांचा, तर काम करणाऱ्या उमेदवाराला आम्ही मत देऊ असं या नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालंय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट, प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पावसाचा मुक्काम लांबल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतीये. डेंग्यूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांमध्ये चक्करेने, अशक्तपणा जाणवणे, डोकेदुखी यासारखी लक्षणे पाहायला मिळत आहेत. डेंग्यूच्या पारंपरिक लक्षणे बदलत असल्याचं निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदवले, मात्र ही लक्षणे दिसण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढत असले तरी गंभीर स्वरूपाचे पेशंट आढळले नाहीत. एखाद्या रुग्णाचा आजार वाढल्यास त्याच्या प्लेटलेट 10,000 खाली येत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र अशा रुग्णांची संख्या कमी आहे ज्या रुग्णांच्या प्लेटलेट्स 10,000 खाली आले आहेत. त्यांची तपासणी करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं अशा सूचना आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय तज्ञांना दिल्या आहेत. त्यामध्ये चक्करेने, डोकेदुखी यासारख्या लक्षणांचे 10% रुग्ण पाहायला मिळत आहेत. आता मतदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही दाबलेलं बटन जर तुम्हाला चुकीची स्लिप दाखवत असेल तर तुम्ही रितसर मतदान केंद्र प्रमुखाकडे अर्ज करून मत योग्य प्रकारे नोंदवलं गेलं आहे की नाही याची खात्री करू शकता. मी EVM बद्दल लोकांच्यात कॉन्फिडन्स यावा, त्यांना विश्वास वाटावा म्हणून मी निवडणूक आयोगाकडे बराच पत्रव्यवहार करत होतो की जे लोकांच्या मनात शंका आहेत त्या तुम्ही दूर केल्या पाहिजेत. आणि त्यातली मुख्य शंका होती की आम्ही ते बटन दाबल्यावर वेगळी स्लिप आली तर काय करायचं.
हे तुम्ही सांगा नियम, असं मी करत होतो. तर सप्टेंबर 2019 असं एक आपल्या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने एक प्रेझेंटेशन वेबवरती टाकलेलं आहे, आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये दोन त्यांनी हे दिलेले आहेत की तक्रार आपली आली तर घालवायला. त्यातला आपल्या मतदारांना उपयोगी हा असा आहे की तुम्ही बटन दाबल्यावर जर तुम्ही ज्या उमेदवाराचं बटन दाबलं आहे त्याच्याऐवजी जर दुसरी स्लिप आली तर तिथल्या अधिकाऱ्याला सांगायचं, आणि नंतर त्यांचे जे नियम आहेत ते सगळे नियम ते पाळून तुमच्याकडून लिहून घेतात असं चुकीचं स्लिप आलेली आहे, आणि नंतर मग त्यांच्या नियमाप्रमाणे सगळं करून तुमची खात्री पटवून देतात. बडोदे मित्रमंडळाच्या टिळक महोत्सवाचे उद्घाटन राजमाता शुभांगी राजे गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बडोदे मित्रमंडळ यावर्षी हिरक महोत्सव साजरी करणार आहे. बडोदे मित्रमंडळाची स्थापना 25 ऑक्टोबर 1959 रोजी झाली आहे. याचे संस्थापक समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय गंगूताई पटवर्धन आणि शहरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. सध्या संस्थेचे 350 सदस्य आहेत. या कार्यक्रमात आत्मसंतुलन, जीवनसंगीत आणि आरोग्य याविषयी बालाजी तांबेही मार्गदर्शन करणार आहेत, आणि याचं उद्घाटन बडोदेच्या राजमाता शुभांगी राजे गायकवाड यांच्या हस्ते 24 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. हिरक महोत्सव आता जो साजरा होणार आहे 24 ऑक्टोबर गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या समन्वय समितीचा मी अध्यक्ष आहे. 2009 25 ऑक्टोबर साली आमचं सुवर्ण महोत्सव साजरा झाला, आणि त्याच्यानंतर आता हा आपण हिरक महोत्सव साजरा करतो आहे. हा कार्यक्रम ह्याच्यासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत ह्याच्यासाठी आमच्या बडोद्याच्या लक्ष्मीविलास पॅलेसमधनं राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड साहेब ह्या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून येणार आहे. हा कार्यक्रम 3 सत्रामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे. सकाळी 10 वाजता त्याचं उद्घाटन समारंभ असेल. ह्या उद्घाटन समारंभामध्ये ज्यांनी बडोदेकरांनी जे आज इथे स्थायिक आहेत, ज्यांचं वय 85 ते 90 आसपास आहे, ज्यांनी काम केलेलं आहे भरीव कामगिरी, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. खासदार गिरीश बापट यांची माहिती. राज्यमंत्री बाळा भेगडेंची कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा. बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ लोणावळा येथे योगी आदित्यनाथ यांची सभा. आणि भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा मतदारसंघात जनतेचा कोणाला कोण. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज 1 नेपीड व्यासपीठ. नमस्कार.